बोरगाव सर्कलवर सीसीटीव्ही कॅमेरा कधी बसणार बोरगाव तालुका निप्पाणी हे गाव कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारे एक मुख्य केंद्र आहे बोरगाव सर्कलवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे पण सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याकडे व जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे बोरगाव पट्टण पंचायतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा ठराव घालून देखील आज तयागत कॅमेरे बसवण्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे अनेक गैरकामाचा पर्दाफाश तर पोलीस व जनतेला महत्त्वाचा दुवा ठरणारा हा तिसरा डोळा बसणार का नाही असा सवाल आता बोरगाववासियामधून व्यक्त केला जात आहे बोरगाव हे गाव महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असल्याने या मार्गावरून हुपरी कागल कुरुंदवाड इचलकंजी निप्पाणी चुकोडी कोल्हापूर सांगली या भागातील वाहनांची मोठी वर्दळ असते त्यातच हा सीमावर्ती भागात असल्याने या भागातून अनेक गैरमार्गाने वाहतूक सुरू असते तसेच या मार्गाचा आंतरराज्य गुन्हेगारीसाठी वापर केला जातो तसेच रात्री अपरात्री ही अनेक संशयास्पद वाहनांची मोठी वर्दळ असते त्यादृष्टीने अनेक सामाजिक संघटनेने बोरगाव सर्कलवर सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली होती बोरगाव सर्कल एक महत्वाचे केंद्रस्थानी भाग आहे या सर्कलमधून महाराष्ट्र कर्नाटकाच्या दिशेने कोणत्या दिशेले वाहने जातात याची शहानिशा करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे मोलाची भूमिका बजावली जातात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर पोलिसांनाही अनेक महत्वाचे धागे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे त्यामुळे बोरगावात कॅमेरे बसवण्यासाठी हालचाल करणे गरजेचे आहे